आपण मागे देखील त्यांना दहा पराभूत आणि जिंकलेला संघ सेव्हन्टी सेव्हन्टी फॉर्मॅट त्या दिवशी आपल्या पाचच मॅचेस आहेत त्यातून एक दोन संघ क्वार्टर फायनलला जातील रविवारी खेळतील ग्रुप ए ड्रॉ आता आपण इथे करतोय आणि ड्रॉ करण्यासाठी प्रत्येक संघाचा एक एक ओनर इथूनच सुरुवात करूया सुरुवातीपासून टॉनी टायटन्स या, या गतविजेते आहात तुम्ही आणि विनायकजी अपराज आपण या या सोळा शफल करून बेल्स तुम्हाला ग्रुप ए चे पहिले दोन संघ काढायचे आहेत एक एक बेल्स काढा कॅमेराला दाखवा आणि तो सामना पहिला असेल पहिल्या दिवसाचा एक एकच काढा पहिली बेल्स साई प्रसाद गोठीवली हा संघ पहिल्याच दिवशी पहिल्या मॅचमध्ये ठीक नऊ वाजता खेळेल धन्यवाद आणि टॉनी वडवियाना यांना मी विनंती करेन आपल्या शुभ असते आपण ही बेल्स काढायची आहे शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे प्रतिष्ठान शिरवणे प्रतिष्ठान या टीमची लढत होईल गोठिवली संघाबरोबर हा पहिला सामना ग्रुप ए क्लिअर त्याच्यानंतर दुसरा सामना असेल त्याच ग्रुप ए चा त्या दिवसातला त्याच्यानंतरचे संघ मालक सूरज बाळाराम पाटील यांना मी विनंती करतो सूरज पाटील आपल्या शुभ असते आणि महेश पाटील आपल्या शुभ असते आपण त्याच दिवसाचा दुसऱ्या सामन्याचा ड्रॉ करावा ग्रुप ए पाच मॅचेस असणार आहेत दोन टीम क्वार्टर फायनलला जातील रविवारी खेळण्याची संधी मिळेल चला एम पी वॉरियर्स कोपर खेळणे हेच नाव काढले सूरज पाटील यांनी आता महेश पाटील पाहूया त्या दिवसामध्ये दुसरा संघ आपल्यासमोर घेऊन येतात वन सोल्युशन करावे फोर्टी एट नेम चौगुले यांचा हा संघ आहे ग्रुप ए क्लिअर झालाय लक्षात घ्या ग्रुप एमध्ये संघ आहेत साईप्रसाद गोठवली शिरवणे प्रतिष्ठान पहिला सामना सेकंड मॅच आहे वन सोल्युशन करावे फोर्टी एट विरुद्ध एम पी वॉरियर्स कोपर खेळणे आता ग्रुप बी म्हणजे शुक्रवार पाच जानेवारी पाच जानेवारीला आपण सहा मॅचेस कवर करणार आहोत त्यामुळे इथून एकच टीम सेमी फायनलला जाईल याची माहिती मी मगाशी देखील दिली आता देखील पुन्हा एकदा देतोय ग्रुप बी चार टीम सहा मॅचेस एक संघ सेमीफायनलला आणि सेमीफायनलचा ड्रॉ सर्व प्रेक्षकांच्या समोर मागच्या वर्षी जसा केला तसाच आपण करणार आहोत क्रॉस सेमीफायनल लागणार नाही ग्रुप एचा टॉपर बी विरुद्ध असा काही नाही आहे सर्वांसमोर सर्व प्रेक्षकांसमोर ग्राउंडच्या मधोमध सेमीफायनलचा ड्रॉ मी करणार आहोत हे सर्व नियम आहेत बाकी उर्वरित जे क्रिकेटबद्दलचे नियम आहेत ते ते संघ मालकांच्या ग्रुपवर आम्ही प्रसारित करू ग्रुप बी तर संघ मालक प्रतिष्ठानचे आणि त्यांच्याच मागे आमचे विलास पाटील उपस्थित आहेत दोन्ही संघ मालकांना विनंती करतो आपण या आपल्या शुभ हस्ते ग्रुप बी चा आपण ड्रॉ करूया ग्रुप बी, बी चा ड्रॉ इथे होईल एक बेल्स काढलेली आहे डी आर पाटील वॉरियर्स तुर्भे किरण इलेव्हन शिरवणे डी आर पाटील वॉरियर्स आणि किरण इलेव्हन शिरवणे ग्रुप बीमध्ये हा पहिला सामना असेल सकाळी ठीक नऊ वाजता सेकंड डेला मॅच सुरू होईल कारण सहा मॅचेस आम्हाला त्या दिवशी कव्हर करायचे आहेत ग्रुप बी यानंतरचा दुसरा सामना डी आर पाटील चॅलेंजर्स वॉरियर्स माफ करा संघमालक आणि इच्छापूर्ती हे संघमालक सागर आपण या आपल्या शुभस्ते आपण आता ड्रॉ करणार आहोत ग्रुप बी सेकंड मॅच बरोबर दहा वाजता हा सामना सुरू होईल परी इलेवन परी इलेव्हन सकारामजी कदम यांचा संघ वरद लॉजिस्टिक सहा मॅच तुम्हाला खेळायचे आहेत सहा मॅच तुम्हाला खेळायचे आहेत किरण इलेव्हन शिरवणे आणि डी आर पाटील वॉरियर्स हा पहिला सामना सेकंड मॅच आहे वरद लॉजिस्टिक विरुद्ध परी इलेव्हन सेकंड डेला जे संघ खेळतील त्याच्यातला एक संघ थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल त्याच्यामुळे त्या टीमच्या आयकॉनला त्या सर्व खेळाडूंना डायरेक्ट रविवारी खेळायला आपल्या ग्राउंडवर यायचं आहे आता ग्रुप सी शुक्रवार सहा जानेवारी ग्रुप सीला देखील सहा मॅचेस आपण कव्हर करणार आहोत तिथून देखील एक संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल चला तर त्या ग्रुप सी चा आता आपण ड्रॉ करणार आहोत आणि ग्रुप सीचा ड्रॉ करण्यासाठी मी विनंती करतो स्वरूप पाटील आणि सकाराम कदम यांना आपल्या शुभस्ते हा ड्रॉ करावा ग्रुप सी फर्स्ट मॅच स्वरूप पाटील पाहूया त्यांच्या संघाला सामना खेळायचा आहे का येस जय मल्हार फायटर त्यांचा संघ वाशी इंडियन्सच्या विरुद्ध खेळताना दिसेल जय मल्लार फायटर्स आणि वाशी इंडियन्स अशी फर्स्ट मॅच ग्रुप सी ठीक नऊ वाजता सहा मॅचेस आपल्याला त्या दिवशी कव्हर करायचे आहेत एकच संघ सेमीफायनलमध्ये दाखल होणार आहे आणि याच्यानंतर पार्थ रॉयल्स बोनकोडे आणि त्यांच्याच बाजूचे संघ मालक नैमचौगुले यांना मी विनंती करेन आपण या पार्थ रॉयल्स बोनकोडे आणि नैमचौगुले ग्रुप सी सेकंड मॅच जो सामना दहा वाजता सुरू होईल सहा मॅच खेळायचे एकच टीम सेमीफायनलला जाईल शुक्रवारी अथर्व चॅलेंजर सानपाडा आणि अथर्वच्या विरुद्ध सामना रंगेल कुक्षित अॅव्हेंजर्स अथर्व सानपाडा कुक्षित अॅव्हेंजर्स ही लढत असेल पहिला सामना आहे वाशी इंडियन्स जयमलार फायटर सेकंड मॅच आहे कुक्षेत ॲव्हेंजर्स विरुद्ध अथर्व चॅलेंजर सानपाडा त्या दिवशी सहा मॅचेस होतील शुक्रवारी आणि एकच संघ सेमी फायनलमध्ये दाखल होईल शनिवारचा दिवस शनिवारी तारीख आहे सात जानेवारी ग्रुप डी पाचच सामने आपल्याला त्या दिवशी खेळायचे आहेत दोन संघ आपण क्वार्टर फायनलमध्ये त्या दिवशी प्रवेश करणार आहेत तर आणि जे दोन संघ प्रवेश करतील क्वार्टर फायनल त्यांच्याच दरम्यान होईल कारण ती त्या ग्रुपची आहे तर जाऊया शनिवारच्या ड्रॉकडे मी वॉशिंग्टनचे मालक संजय चौगुले यांना विनंती करेन आणि त्यांच्याच बरोबरीने स्वप्नील पाटील जे संघमालक आहेत यांना मी आमंत्रित करतो आपल्या शुभस्ते आपण हा ड्रॉ करावा स्वप्नील पाटील यांनी नाव काढले टॉनी टायटन्स घनसोली टॉनी टायटन्स घनसोली आणि त्यांच्या विरुद्ध इच्छापूर्ती वाशीगाव टॉनी टायटन्स घनसोली हा संघ आणि त्यांच्या विरोधात संजय चौगुले तुम्हाला दाखवत आहेत इच्छापूर्ती वाशीगाव ही लढत असेल ग्रुप डी आणि यानंतर किरण मेहर आणि त्याचबरोबर ट्रायडंटचे सतीश रावत हे बाय डिफॉल्ट आहे आणि मला वाटते त्यांचीच मॅच देखील आहे तरी या तर या तो एक सन्मान आहे आपला सर्वांचाच शेवटी आपल्याला कॅमेरावर ते दाखवायचंच आहे आणि शनिवारी दोन टीम आपल्याला क्वार्टर फायनलमध्ये काढायचे आहेत <laughs> दोन टीम सगळ्यांनाच माहिती आहेत मला वाटतं किरण इलेव्हन शिरवणेच राहिलेला आहे संघ पार्थ रॉयल्स बोनकोडे आहे येस पार्थ रॉयल बोनकोडे आहे आणि ट्रायडन नवी मुंबई पार्थ रॉयल बोनकोडे आणि नवी मुंबई चला तर शनिवारच्या ड्रॉवर एक नजर टाकूया इच्छापूर्ती वाशीगाव टॉनी टायटन्स घनसोली ठीक नऊ वाजता हा सामना सुरू होईल त्याचबरोबर सेकंड मॅच आहे ट्रायडन नवी मुंबई पार्थ रॉयल्स बोनकोडे ठीक दहा वाजता लक्षात घे संघमालक खेळाडू प्रतिनिधी गेले तीन वर्ष नवी मुंबई प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला बॉल हा नऊ वाजता डिलिवर्ड होतो त्यामुळे याही वर्षी नवी मुंबई प्रीमियर लीगचा पहिला बॉल ठीक नऊ वाजता डिलिवर्ड होईल आणि नवी मुंबई प्रीमियर लीगचे नियम अतिशय काटेकोरपणे त्याची अंमलबजावणी आम्ही दरवर्षी करत असतो अनेक पेनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं त्याच्यामुळे आपला कॅप्टन आपले खेळाडू सर्व जे प्लेयर्स तुम्ही निवडलेत यांनी ठीक साडेआठ वाजता दर दिवशी आपापल्या निर्धारित वेळेमध्ये दिवसामध्ये तिथे उपस्थित राहायचं आहे आज जसं तुम्ही सहकार्य केलं त्याबद्दल सर्व संघ मालकांचं खऱ्या अर्थाने मुंबई प्रीमियर लीगच्या माध्यमातून हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या ज्या अडचणी होत्या त्या तुमच्यापर्यंत आम्ही संघ मालकांच्या मिटिंगमध्येच तुमच्यापर्यंत पोचवल्या तुम्ही देखील त्याला खूप चांगली साथ दिली त्याबद्दल नवी मुंबई प्रीमियर लीगच्या सर्वच मालकांचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो चुकून आमच्याकडून भरपूर चुका झाल्यात हे आम्ही मान्य करतो या सुधारण्याचा प्रयत्न आम्ही नक्की पुढच्या हंगामामध्ये पुढच्या ऑक्शनमध्ये करू परंतु तुम्ही दिलेल्या सहकार्याबद्दल तुम्ही स्वतःसाठीच एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि हा प्लेअर ऑक्शन सेरेमनीचा कार्यक्रम सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे संपला आहे असं जाहीर मी करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आभार देखील या ऑक्शन सेरेमनीच्या माध्यमातून आजच्या दिवसातला हा प्लेअर ऑक्शनचा संपूर्ण समारंभ इथे संपलाय जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट धन्यवाद